नमस्कार मित्रांनो, मी आशुतोष आणि स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हल गिरी मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. आणि आज आपण पवित्र शहर असं असलेलं नांदेड शहरापासून एक 15-20 किलोमीटर असणाऱ्या लहान गावामध्ये, लहान गावाचं नाव जरी असेल तरी कीर्ती त्याची महान आहे, आदर्श गाव म्हणून असं ओळख आहे लहानचं. आणि लहानमध्ये मी 2 दिवसापासून राहिलेलो आहे आणि गावामध्ये मी गेलो आणि ब्लॉग होणार नाही असं तर होणारच नाही. आज आपण लहानपासून फक्त 4 ते 5 किलोमीटर असणाऱ्या एकदम घनदाट जंगलाचा परिसर असणाऱ्या असं अपरंपार येथे भेट देण्यासाठी आणि एक्सप्लोअर करण्यासाठी चाललेलो आहोत. आणि आज आपल्यासोबत आहे आपले छोटे बंधू दोघं पण, किरण आणि विशाल, या दोघांचं स्वागत आहे. हॅलो, तर हे दोघं आज आपल्यासोबत आहेत आणि आज आपण पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत. आपण आता पोहोचलेलो आहोत अपरंपार येते आणि असं चढ लागलेलं आहे आपल्याला आणि मोपेड. अय थांब जाऊ दे जाऊ दे, उतरू दे चढत नाही आहे तरी मोपेड वर चढता येत नाही, म्हणजे तिघा जणांचा भारतीला सहन होत नाही आहे, त्यामुळं आपण आता खाली उतरलोय. किरण पुढे जाऊन थांब, आम्ही आलोच काय. तर किरण पुढे गाडी घेऊन जातोय आणि विशाल आणि मी रस्त्याने चालत जातोय. असं म्हणजे 2-व्हीलर आणायची होती आम्हाला, पण ती गिटार आणण्यासाठी आम्ही मोपेड घेतली होती. तर आता वर चढणं चालू केलेलं आहे आपण. किती अंतर आहे वर? हार्डली 1 किलोमीटर. 1 किलोमीटर वर म्हणजे चालत जायचंय आता आपल्याला. आणि वर गेल्यानंतर सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे, डोंगरावरून असा व्ह्यू. आणि आता संध्याकाळचे जवळपास 5 वाजत आले, थोड्याच वेळामध्ये सनसेट होणार आहे आणि सनसेट पण बघायला मिळेल आपण अशी आशा करू. अर्ध्याच्या वर पुढे चालत आल्यानंतर लगेच आपल्याला स्कूटीवर बसण्याची, मोपेडवर बसण्याची संधी भेटली आणि स्कूटी निघालेली, आता चांगला स्पीड पकडलेला आहे. फायनली पोहोचलोय आपण आता मंदिरामध्ये, मंदिराचं दर्शन घेऊ, मंदिर कसं आहे ते दाखवतो. चला आता जवळपास वर चढण्यासाठी काय 10 मिनिट गाडीचा वेळ लागला. 10 मिनिट आम्ही चाललो, गाडी चढत नव्हती म्हणून 10 मिनिट चाललो. आणि त्यानंतर 10 मिनिट गाडीवर बसल्यानंतर लगेच या अशा डोंगरावर आलेलो आहे आपण. आणि आत्ताच आपलं दर्शन झालं आणि दर्शन घेऊन नुकतंच आपण मंदिराच्या बाहेर आलो. तर मंदिराचं तुम्हाला एक महत्त्वाची विशेष गोष्ट म्हणजे मंदिराचं आकर्षणाचा केंद्रबिंदू कशामुळं आहे ते सांगतो. तर श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर इथं भक्तिमय असं वातावरण असतं आणि एक महिन्याभर कंटिन्यू इथं महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला राहतो. पूर्ण हे ठिकाण असं गजबजून गेलेलं आणि भक्तांनी, भजनांनी, कीर्तनांनी असं पूर्ण भक्तिमय असं वातावरण झालेलं असतं दरवर्षी. आणि दुसरी एक महत्त्वाची आणि विशेष गोष्ट म्हणजे या मंदिरामध्ये बार्शीला सुद्धा असाच एक मोठा कार्यक्रम आयोजित केलेला असतो आणि एक जत्रेचं स्वरूप आलेलं असतं इथं सर्व या परिसरामध्ये. आणि त्याच टायमाला हे जे आपल्याला इथं दिसतंय आपल्याला जे, त्याच्यावरून या यात्रेला आणि महाशिवरात्रीला ज्यांची श्रद्धा आहे ते यावरून एक कोळशाचा निखारा तयार केलेला असतो आणि त्यावरून आपल्या श्रद्धेसाठी त्यावरून चालत जातात. आता मंदिराच्या मागे एक महत्त्वाची विशेष गोष्ट आहे, विशालने आपल्याला सांगितली, ती विशेष गोष्ट काय आता मंदिराच्या मागे जाऊ आणि बघू तिथे काय. तर आता आपण मंदिराच्या एक्झॅक्टली मागं आलेलो आहोत आणि मागं मला आत्ता विशालकडून कळतंय किंवा इथं एकदम म्हणजे असं आश्चर्यकारक गोष्ट त्याने मला सांगितली की एक आता माझ्यासमोर एक बेलाचं झाड आहे, त्या झाडामधून तिथे कुठल्याही प्रकारची अगरबत्ती, उदबत्ती किंवा कसल्याही प्रकारचा यज्ञ केलेला नाही, तरीसुद्धा एका बेलाच्या झाडामधून
तिथे एक धुनी तयार बाहेर निघते त्यामधून किंवा एक अंगारा बाहेर निघतो. कुठल्याही प्रकारची उदबत्ती न लावता अगरबत्ती न लावता बघू आता म्हणजे गावकरी आणि विशाल म्हणतोय तर ते खरंच असेल. आत्ता आलोय आपण झाडापाशी आहे बघा बेलाचं झाड आणि चिंचचं पलीकडं हे पलीकडचं चिंचचं झाड आहे आणि हे बेलाचं हे बघा आणि ह्या झाडाच्या एकदम बुंद्याजवळ बघा धुनी बघायला भेटते आपल्याला. तरी असं म्हणतात की गावकरीसुद्धा किंवा यांची श्रद्धा आहे की याच्यामधून धुनी अशा प्रकारे बाहेर निघते. कुठल्याही प्रकारचं इथं उदबत्ती अगरबत्ती कधीच लावलेली नाही आहे. आश्चर्यकारक गोष्ट आहे झाडामधून खरंच निघते म्हणजे एक मिनिट कधीच उदबत्ती लावलेली नाही का आजूबाजूला लावतात पण हे एवढं. हां म्हणजे श्रद्धा आहे गावकऱ्यांची. तर आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि मंदिराची तुम्हाला विशेष गोष्ट आणि सर्व काही माहिती सांगून झालेली आहे. मंदिराच्या मागचं हे जे बेलाचं झाड आहे यामधून धुनी कशा प्रकारे निघते किंवा त्यांच्या बुंद्याजवळ कशा प्रकारे धुनी आपोआप तयार होते हे सुद्धा दाखवून झालेलं आहे. आता मंदिराचं सर्व काही झालेलं आहे पण एक महत्त्वाची गोष्ट राहिलेली आहे ते म्हणजे आपल्या रॉकस्टार किरणनं आपण एक रिक्वेस्ट केली की त्यांनी आपल्याला एक सॉन्ग प्ले करून दाखवावं किंवा गिटार प्ले करून दाखवावं आहोत. तर मंदिराच्या खाली उतरू आणि जिथं स्पॉट एकदम भारी भेटल तिथं किरण आपल्याला त्याच्या गिटारनी काहीतरी एक प्ले करून दाखवल. चला तर आता खाली बघू आणि व्हिडिओ इथं एंड झालेला नाही त्यामुळे किरणचा गिटारचा प्ले बघा तुम्ही. सुपर आणि सुपर असा अप्रतिम आणि ऑसम असं गिटार प्ले करून दाखवलेलं आहे आपल्याला किरण रॉकस्टार याने आणि आपल्याला सर्वांना सुद्धा त्याचा ऑडियन्सला सुद्धा एकदम आवडला असं त्याचं गिटार प्ले करणं. तर हा होता संपूर्ण व्हिडिओ अपरंपार लहान येतील आणि त्याचबरोबर किरण रॉकस्टारचं आपण गिटार प्लेसुद्धा ऐकलं. तर व्हिडिओचा आता एंड करण्याची वेळ झालेली आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ट्रॅव्हलगिरी मराठी ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण व्हिडिओचं एंड करूया. भेटू तर अशाच एका नवीन ठिकाणी नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद जय महाराष्ट्र.